पुण्याची मतमोजणी सुरू असताना असं जाणवतंय की पुणेकरांनी भाजपला आपला पूर्ण मतांचा कौल दिलेला आहे. भाजपकडे जनता वळालेली आहे आणि राष्ट्रवादी, जिथे पुण्यामध्ये 10 वर्ष राष्ट्रवादीची सत्ता असताना राष्ट्रवादी आघाडीवर आहे. भाजप संपूर्ण बहुमताने येण्याची पुण्यामध्ये शक्यतासुद्धा आहे, परंतु संपूर्ण बहुमत अजूनसुद्धा स्पष्ट झालेले नाही आहे. संध्याकाळपर्यंत पूर्ण निकाल हाती लागल्याशिवाय आपण संपूर्ण बहुमत कोणाला मिळालं हे सांगू शकत नाही. पण मतमोजणींच्या आघाडीवरून भाजप पुण्यामध्ये संपूर्णपणे आघाडीवर आहे. राष्ट्रवादी 2 नंबरला आहे, शिवसेनासुद्धा 3 नंबरला आहे. भाजपला स्पष्ट मत मिळत आहे पुणेकरांचं, हे याच्यावरून स्पष्ट होतं आहे. पुण्याचं जर विजयी मतदारांचं नावं लक्षात घ्यायची म्हणल्यावर दीपक मानकर, राष्ट्रवादीचे दीपक मानकर विजयी झालेले आहे. पुण्याचे महापौर प्रशांत जगताप हे सुद्धा राष्ट्रवादीचे आहेत, त्यांना सुद्धा विजय मिळाला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये रवी लांडगे हे भाजपचे उमेदवार विजय झालेले आहे. अपक्ष उमेदवार भाजप पुरस्कृत रेश्मा भोसले या अपक्ष उमेदवार यांचा सुद्धा विजय झालेला आहे. त्यांच्याबरोबरचे 4ही उमेदवार भाजपचे विजय झालेले आहेत. पुणेकरांनी भाजपवर थोडासा म्हणजे विश्वास दाखवला आहे आणि किती पारदर्शकता या त्यांच्या कारभारात येते हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. आपल्याला कळेलच की पुण्यामध्ये कितपत ते पारदर्शकपणे हा कारभार करतील आणि पुणेकरांचा विश्वास संपादन करतील. पाहूयात मग संध्याकाळपर्यंत आपल्या हाती काय निकाल लागतो हे आपण पाहणारच आहोत.